स्वतंत्र भारताची 67 वर्ष, या सर्व वर्षात भरपूर बदल घडले, पण एक गोष्ट मात्र अजूनही बदललेली नाही। या गोष्टीचा विसर पडलाय की दुर्लक्ष, पण 16 डिसेंबर 2012, 22 ऑगस्ट 2013 या सारख्याच अनेक घटनांमुळे पुन्हा हाच एक प्रश्न अवघ्या देशाला पडला। आम्ही स्वतःला भारतीय म्हणणाऱ्या स्त्रिया ह्या भारत देशात खरच सुरक्षित आहोत का? नो, नेवर। अभी जो भी हो रहा है उसके वजह से सेफ बिल्कुल नहीं लगता है मुंबई में। नहीं, मला नहीं वाटत की सेफ आहे। नहीं, सेफ तो नहीं है। नहीं, नो, जी बात नहीं ना। मग ह्यासाठी आपण काय केले पाहिजे? मुलींनी सेल्फ डिफेन्स शिकलं पाहिजे, स्वतः बरोबर नेहमी पेपर स्प्रे ठेवला पाहिजे। सेल्फ डिफेन्स एटलीस्ट एकाने प्रोटेक्टेड राहायला पाहिजे। ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करता? नाही, मेजर काही सेफ्टीसाठी स्वतः तरी घेत नाही। याचा अर्थ कळतं पण वळत नाही। नाउ लेट्स हॅव अ मॅच्युअर ऍडवाइस ऑर ओपिनियन। सगळ्यात पहिलं बायकांनी स्वतःला सशक्त केलं पाहिजे आणि बायकांनी प्रत्येक गोष्ट पुढाकार घेतला पाहिजे। सगळ्यात जसं सपोज फॉर एक्झाम्पल जर ती एकटी आहे तर तिने काय मेजर्स घेतले पाहिजे? तर तुम्ही फोनवरती सतत बोलत राहा, नाहीतर मग तुम्ही जर रिक्षामध्ये बसला आहात तर तुम्ही रिक्षाचा नंबर नोट डाऊन करा, नाहीतर मग तो ॲटलीस्ट कोणाला तरी मेसेज करा। विथ यू ॲप आहे, त्याच्यावरती तुम्ही मेसेज केला तसे ॲटलीस्ट 3 जणांना तुमचा जो एरिया असतो तो मेसेज जातो। चेंजिंग रूममध्ये जात आहात, तुम्ही मिरर बघा की तिथे तरी ॲटलीस्ट कॅमेराज नसावे। अवेअरनेसमध्ये आणि सेल्फ डिफेन्समध्ये काय तर नॉर्मली मला असं वाटतं की प्रत्येक लेडीजने स्वतःची सेफ्टी ही स्वतः करायला पाहिजे। समोरचा माणूस जर एखादा चुकीचा हल्ला करतोय तर त्याला प्रत्युत्तर तिला देता आलं पाहिजे। पर्समध्ये नॉर्मली कधीही म्हणजे थोडस मला जर समजा कराटे वगैरे हा प्रकार येत नाही किंवा मला कोणाला मारताही येत नाही अशा वेळेला मी नॉर्मली माझा डिओ स्प्रे ठेवते किंवा एखादा मसाल्याचं पॅकेट बांधून ठेवलेलं असतं। असं चुकीचं काही घडतच असेल तर मी ते डिओ स्प्रे समोरच्या डोळ्यात मारू शकते किंवा तो मसाला फेकू शकते। टू चेंज द वर्ल्ड यू नीड टू चेंज युअरसेल्फ। कॅन यू ब्रिंग अ चेंज? येस, आय कॅन चेंज। Yes, I can change. Yes, as a girl, I say, I can and I will change. Yes, I'm independent girl and I can change. Yes, I can change. Ganpati Bappa, Moriya. Yes, I can change. I am a proud woman and yes, I can definitely bring a change. Yes, yes!